नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बंधूंनो, 20 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात काय भाव होते हे आपण जाणून घेऊया, त्यासोबतच इतर राज्यांमध्ये जास्तीत जास्त भाव काय होता हे आपण यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच शेतकरी बंधूंनो, आपण ज्या भागात राहणार असाल त्या भागातील कापसाचे भाव काय होते हे आपण आम्हाला कमेंटमध्ये सांगावे, त्यासोबतच आपला गावाचं नाव त्यामध्ये टाकावे। चला तर मग आधी महाराष्ट्रातील पाहूया। हिमायतनगर येथे कमीत कमी 6,600 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त 6,800 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 6,700 रुपये प्रति क्विंटल। सावनेर येथे कमीत कमी जास्तीत जास्त आणि सरासरी एकच भाव होता, 7,151 रुपये प्रति क्विंटल। सोनपेठ येथे कमीत कमी 6,500 रुपये, जास्तीत जास्त 7,000 रुपये आणि सरासरी 6,860 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पंजाबमध्ये जर पाहिलं तर भिके येथे कमीत कमी 5,500 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त 7,260 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 6,900 रुपये प्रति क्विंटल। राजस्थान येथे जर का आपण पाहिलं तर कमीत कमी 8,200 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त 8,621 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 8,550 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला। मध्य प्रदेशमध्ये भिकनगाव येथे कमीत कमी 3,300 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त 9,076 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 6,500 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर गुजरातमध्ये जर का आपण पाहिलं, महुआ स्टेशन रोड या मार्केटला 3,000 रुपये 15 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव होता आणि जास्तीत जास्त 9,500 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 6,260 रुपये प्रति क्विंटल। गुजरातमध्ये आणखी दुसरा जर का आपण उच्च भाव पाहिला आणखी एक, तर बागसरा येथे कमीत कमी 4,000 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त 8,700 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 6,350 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला। या व्यतिरिक्त आपण जर का पाहिलं तर तामिळनाडू येथे मुल्लानूर येथे कमीत कमी 6,400 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त 9,346 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 7,700 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळालेला आहे। तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण जवळपास संपूर्ण भारतातलेच भाव पाहिलेले। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद।